आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरती आलेले आहेत, प्रभू रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्यात दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय काही मुंबईवरून आलेले शिवसैनिक आहेत ज्यांच्या हातात धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे। नेमका याचा औचित्य काय आहे विचारणार आहोत, कुठे बनवलं आणि आज हा धनुष्यबाण घेऊन अयोध्याला का आला आहात आपण? हा धनुष्यबाण मुंबईमध्ये शिवसेनेचे सचिव आदरणीय संजय मशीलकर साहेबांनी हा धनुष्यबाण 4.5 किलो चांदीचा हा धनुष्यबाण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना प्रभुरामचंद्राच्या चरणी स्पर्श करून एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये हा धनुष्यबाण दिला जाईल आणि हाच धनुष्यबाण पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरामध्ये मनामनामध्ये हा धनुष्यबाण जनतेच्या मतदाराच्या राहील। हाच धनुष्यबाण विकासाचा धनुष्यबाण खऱ्या अर्थाने ठरेल। या धनुष्यबाणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावरती एक धनुष्यबाण यात्रा सुद्धा सुरू होणार आहे का? काय नेमकं नियोजन आहे? नियोजन खऱ्या अर्थाने ज्या वेळेला निवडणूक आयोगाने निवडणुकीचं चिन्ह म्हणून शिवसेने नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं त्याचवेळेला ही यात्रा काढायची होती, परंतु अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या गारपिटीमुळे हा यात्रा आम्ही ती रद्द केली। पण खऱ्या अर्थाने एक सच्चा शिवसैनिकाला शिवसेना म्हणून नाव आणि धनुष्यबाण मिळालं त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही चांदीचं आज धनुष्यबाण बनवलेलं आहे आणि श्रीरामाच्या चरणी आज त्याला आम्ही शिंदे साहेबांना त्यांना आम्ही अर्पण करणार आहोत। हाच धनुष्यबाण महाराष्ट्रात सुद्धा फिरवला जाणार आहे? निश्चितपणाने धनुष्यबाण घराघरामध्ये माणसाच्या मनामनामध्ये रुजवायचं असेल तर धनुष्यबाण हा सतत कायम त्यांच्यावरती कोजलं जायला पाहिजे। साधारण किती किलो चांदीचा हा धनुष्यबाण आहे? हा 4 किलो चांदीचा धनुष्यबाण आहे आणि गोरेगावला सोनावणे म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे हा बनवलेला आहे। आपण पाहू शकतो हा धनुष्यबाण जो आहे हा प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे आणि हाच धनुष्यबाण पुढे घराघरात पोहोचवण्याचं काम हे शिवसैनिक करणार आहेत। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋतू पालेकर, मुंबईतच अयोध्या।